आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यड्राव महालक्ष्मी मंदिरासाठी निधी कमी पडू देणार नाही, राजवर्धन नाईक निंबाळकर. यड्राव येथे आज महालक्ष्मी मंदिर मंडप उभारणी पायाभरणी शुभारंभ संपन्न झाला. यड्राव येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त प्रत्येक वर्षी पालखीची भाकणूक होते आणि पावसामुळे यामध्ये व्यत्यय येतो, त्यामुळे हा व्यत्यय दूर व्हावा, भाविकांचे पावसापासून रक्षण व्हावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी पुढाकार घेतला. महालक्ष्मी मंदिरासमोर मंडप उभारणीचे काम जिल्हा सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या फंडातून आज सकाळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी महालक्ष्मी मंदिराच्या मंडपासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी दिला. यावेळी शिरोळ पंचायत समिती माजी सभापती सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, याड्रावचे सरपंच सुमनताई झुटाळ, उपसरपंच विजय पाटील, विलास माने, शिवाजी दळवी, केशव धुमाळे, विकास लवटे, संदीप माने, राजू पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी दत्तात्रय कदम. गुंडीगिरीतली कामं बघितले, हरोली असेल, नांदणी असेल आणि धरणवृत्ती, प्रत्येक ठिकाणी कामं द्यायचा प्रयत्न केला. मी नुसता यड्रावचा जरी रहिवासी असलो तरी मतदारसंघाचं, नांदणी मतदारसंघाचं मी जिल्हा परिषद सदस्य आहे, त्या नात्यानं प्रत्येक गावाला समान वाटा द्यायचं काम आम्ही निश्चितपणाने केलं. त्यामुळं मतदारसंघामध्ये एका ह्या येत्या ह्या वर्षभरामध्ये एखादाही रस्ता कच्चा दाखवावा आणि माझ्याकडनं कुठल्याही पद्धतीची मला शिक्षा त्या ठिकाणी द्यावी अशा पद्धतीची.